1987 मध्ये माझं बी एड झालं आणि त्याच्यानंतर आजपर्यंत निवृत्त होताना, म्हणजे आजपर्यंत जी सेवा केली त्यात निवृत्त होताना सगळा अनुभवपट डोळ्यासमोरून जातो आहे. आणि त्याचबरोबर माझ्या आत्ता आपण पाहिलं की कितीतरी विद्यार्थी आमच्या हातून घडले आणि त्याच्यामुळं खूप समाधान वाटतं. हां, मुलांनी अगदी आश्चर्यचकितच करून सोडलं, म्हणजे हा कार्यक्रम खूपच छान झाला आणि मला त्याबद्दल खूप आनंद वाटतो. या सर्व्हिसमध्ये म्हणजे शिक्षकी पेशामध्ये आम्हाला बरेच अनुभव येतात, पण असे खूप अनुभव आहेत नाही का आपल्याला. पण साधारणतः आपण असे रस्त्याने चाललो ना, रस्त्याने चालल्यानंतर एखादा विद्यार्थी पटकन येतो पाठीमागून आणि नमस्कार करतो आणि कशा आहात मॅडम म्हणतो, मग त्यावेळेस सगळे लोक आपल्याकडेच पाहत असतात आणि असं वाटतं की अरे हे हा आनंद आता इतर कोणालाच नाही मिळत, हा फक्त शिक्षकाच्याच नशिबात आहे. आणि ते खरंच खूप आनंददायी असतं आहे. आम्ही दोघींनी एकत्र काम केलं, त्या रिटायर्ड होत आहेत, म्हणजे त्या 2 महिने रजेवर होतात, तेव्हाही मला असं वाटलं की मॅडम माझ्याशी बोलतातच आहे, इतकी जवळीक झालेली असते, त्यामुळे असं वाटतं की आपलं कुणीतरी एक आता येणार नाही, उद्यापासून बघायला मिळणार नाही, त्याचं वाईट वाटतं. त्यांचं आतापर्यंतचं आयुष्य, त्यांनी जे संघर्षमय आयुष्य त्यांनी जगल्या, त्यालासुद्धा त्यांनी ज्या धीराने तोंड दिलं, तसं संघर्षमय आता त्यांच्या आयुष्यात येऊ नये, त्यांचं पुढचं आयुष्य खूप सुखासमाधानाचं आणि चांगलं जावं आणि त्यांच्या ज्या काही इच्छा असतील त्यांनी त्या पूर्ण कराव्यात असं मला वाटतं. झेंडे मॅडम आणि मी, आम्ही सुरुवातच आमची नोकरीची एका ठिकाणी आणि एका वेळी झालेली आहे आणि तेव्हापासनं आम्ही मैत्रिणी म्हणून आज 30-32 वर्ष झाली की आम्ही प्रत्येक प्रसंगी एकमेकींच्या इथे जाणं येणं असतं. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना जे नको असलेले अनुभव त्यांच्या आयुष्यात खूप जास्त आलेले आहेत आणि त्यातही म्हणजे आर्थिक आमची परिस्थिती असं होतं की आम्ही जवळजवळ कित्येक वर्ष अर्धी नोकरी 500 रुपयावर केलेली आहे. तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की त्यातही आम्ही काही जे आज विद्यार्थी बघितले त्यांना घडवलं आहे, म्हणजे त्या विद्यार्थ्यांची फी त्यावेळी 500 रुपये असायची आणि आमचा पगार पण तेवढाच असायचा आणि तो सुद्धा मिळताना कित्येक महिने असे निघून जायचे, पण तरीही काही प्रमाणात आशा होती आणि काही प्रमाणात एक विद्यार्थ्यांना शिकवण्याचं किंवा काहीतरी देण्याचं मनामध्ये असतं. ते सातत्याने सुरू ठेवलं आणि मॅडमचे आज विद्यार्थी बघितले की कुठल्या पदापर्यंत ते पोहोचलेले आहेत आणि त्यांनी आज भरभरून सांगितलं आहे की त्यांनी नुसतंच शाळेत नाही शिकवलं, त्यांनी घरीसुद्धा स्वतःचा जास्तचा वेळ देऊन विद्यार्थ्यांना घडवलेला आहे. ही उपमा मी तिला देतो, मी तिचा मोठा धीर आहे, परंतु तिने जे आमच्या घरासाठी केलेलं आहे किंवा तिचे पती गेल्यानंतरसुद्धा तिने तिचे सासू सासरा, तिचे आईवडील आणि तिच्या मुलांसाठीसुद्धा ती आपलं ज्या प्रकारचं जीवन व्यतीत करते त्या सर्वाला मी सल्यूट करतो. स्त्री म्हणून तिने प्रत्येक भूमिका फार उत्कृष्ट प्रकारे निभावलेली आहे आणि आता ती तिच्यासाठी जगण्यासाठी जे पण तिला काही लागेल ते मी तिला देण्याचा प्रयत्न करेन आणि तिने स्वयं नेहमीसाठी आता तिने स्वतःसाठी जगावं त्यासाठी मी तिच्या पाठीशी सदैव उभा राहील, एवढं बोलून माझे 2 शब्द संपवले. धन्यवाद. माझ्या आईने खूप कष्टाने तिचं करिअर स्टार्टिंग केलं होतं आणि जेव्हा तिने तिचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं तेव्हापासून ती शिकवायला चालू झाली, म्हणजे तिने पूर्ण आयुष्य शिकवण्यामध्ये विद्यार्थ्यांना तयार करण्यामध्येच घालवलं अक्षरशः आणि आम्हालाही त्यामध्ये तयार केलं आणि तिचा प्रवास हा खूप लांब होता, त्याच्यामध्ये भरपूर अडीअडचणी आल्या, पण ते सगळ्यांवर ती मात करून ते आज एक सक्सेसफुल टीचर, तिला बरेच तिचे अवॉर्ड्स मिळालेले होते ते त्या तिच्या टीचिंगसाठी आणि तिचा हा प्रवास खूप छान राहिला आणि आम्हाला त्या गोष्टीचा खूप आनंद आहे. आज तिचा आम्ही एवढा रिटायरमेंट प्रोग्राम एवढ्या छान पद्धतीने करू शकलो
आणि तिला पुढच्या आयुष्यामध्ये आम्ही खुश ठेवण्यासाठी किंवा तिच्या पुढच्या आयुष्यामध्ये तिची जी बकेट लिस्ट आहे ती कम्प्लीट करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार. रिटायरमेंटचा कार्यक्रम एवढा जवळ येईल असं वाटलं नव्हतं, बट द थिंग इज मला माहिती आहे की आई ही अशी उपमा आहे जी कधी निवृत्त होऊ शकत नाही. मला माहिती आहे ते, कारण तिचा जो शिक्षकी पेशा आहे त्याच्यामध्ये शी इज कॉन्स्टंट, ती कायम शिकवत राहते, ती घरातही शिकवत राहते. ती घरात आई कमी आणि मला टीचर जास्त वाटायची, बिकॉज ट्रीटिंग हर चिल्ड्रन्स इन अ स्कूल अँड ट्रीटिंग अस इज लाईक इक्वल इक्वल. आम्हाला कधी वाटलं नाही की तिने कुठेही पार्शॅलिटी केली आहे. ॲज इन मी होली क्रॉसमध्ये होती, मला नेहमी वाटायचं की माझे टीचर्स आय गेस त्यांच्या मुलांशी तरी वेगळं वागत असतील, कारण आमच्याशी एवढी खास्ट होते. पण मी जेव्हा जेव्हा माझ्या आईला पाहिजे तेव्हा तेव्हा फील करायचे की नाही, ॲक्च्युली टीचर्स आर लाईक त्यांच्या स्कूलमधल्या मुलांशी एकच आणि आमच्याशी पण एकच. आणि मला खूप कौतुक वाटतं माझ्या आईचं. आय फील प्राऊड अबाउट हर, शी इज ॲडमायरेशन लाईक फॉर मी, आय ॲडमायर हर लॉट. आणि शी इज अन आयन वुमेन, बिकॉज ती खूप आमच्याकडे खूप प्रॉब्लेम्स झाले घरामध्ये. वडील गेले माझे, त्यावेळेस मी 12वीला होती, भाऊ 10वीला होता, त्यामुळे आम्ही खूप टेन्शनमधून हे सगळं. आणि प्रत्येकाचा अभ्यास तिनेच घेतला आहे, त्या तेवढ्या प्रेशरमध्ये येऊन देखील तिने आम्हाला वरती काढलं. सो इवन दो म्हणजे आमचा सपोर्ट कमी, तिचा सपोर्ट आम्हाला जास्त होता त्या कंडिशनमध्ये देखील. सो आय फील व्हेरी प्राऊड अबाउट हर. या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा म्हटल्या तर, तिला संगीताची खूप आवड होती पहिल्यापासून, तिला स्वतःसाठी वेळ कधीच देता आला नाही. तिने पूर्ण वेळ एक म्हणजे आमच्या फॅमिलीसाठी, आमचे आजी आजोबा वडील, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिची जी शाळा आहे त्याच्यासाठी तिने खूप वेळ दिला. आमच्यासाठी असं स्पेशली म्हणजे तिच्या स्वतःसाठी स्पेशली तिने कधीही वेळ काढलेला नाही आहे. सो मी आता तिला फक्त एवढंच सांगेल की तुझा उरलेलं आयुष्य जेवढंही आहे ते तू स्वतःसाठी घालव, स्वतःला वेळ दे, तू स्वतःचे छंद जोपास. अँड आय जस्ट से लाईक कॉंग्रॅच्युलेशन्स टू हर, सो हर फॉर न्यू लाईफ, बिकॉज नाव इज अ न्यू लाईफ, शी इज गोईंग टू स्टार्ट इट न्यू. आयुष्यबद्दल बोलायला गेलं तर खूप वेळ कमी पडेल, कारण अतिशय डेडिकेशन असं तिचं तिच्या प्रत्येक कामामध्ये. आणि शिक्षकी पेशा आहेच असं की डेडिकेशनशिवाय पर्याय नाही आहे. दुसरी गोष्ट अशी की आजचा कार्यक्रमाचं अरेंजमेंट अनिकेत, मी आणि मयुरी आम्ही तिघांनी केलं होतं, आणि कार्यक्रम तुम्ही सगळे आल्यामुळे पण खूप छान झाला. इव्हन आपल्या सगळ्यांचा सहभाग फार छान होता, त्याबद्दल धन्यवाद. त्यासाठी तिने आता स्वतःला वेळ द्यावा, कारण नोकरी करताना तिने स्वतःला वेळ दिलेला नाही आहे. तिने फक्त एक शाळा आणि घर एवढा याच गोष्टींना वेळ दिला. तर आता मी तिला असं सांगेन की तिने स्वतःला वेळ द्यावा. जो कार्यक्रम झाला सेवानिवृत्तीचा, ह्या माझ्या वहिनी आहेत, त्या इथपर्यंत येऊ शकल्या त्याचं कारण त्यांच्यामधला सर्वात मोठा एक गुण आहे की त्यांना कुठल्याच गोष्टीचा कंटाळा नाही. आणि इतके मोठे मोठे पदावर पोचलेले त्यांचे विद्यार्थी जेव्हा माझ्या वहिनीविषयी असं बोलतात तेव्हा छाती 56 इंची हो जाती, एवढंच मी म्हणत. आणि मला खूप आदर वाटतो की त्यांनी या क्षेत्रामध्ये एवढं नाव कमवलं, मला खरंच त्यांचा अभिमान.